11 नंबरचं गणिताचं कंटिन्यू करतोय बा. सूर्याची टोटल घेतली 1,01,500. त्यानंतर चंद्राची टोटल केली 2,11,500. 2,11,500 त्याच्यातून हे 75,000 लेस करायचे, वजा करायचे. बॅलन्स कॅरी डून येतो 1,36,500. त्यानंतर ताराची क्रेडिट केली 71,000. 71,000 ह्याच्यातून 27,000 लेस केली, द डिफरन्स येतो, फरक येतो 44,000. त्याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन, बॅलन्सिंग फिगर. हे चारही आकडे लायबिलिटी बाजू लिहून टाकायची, कॅपिटल अकाउंट, तारा, चंद्र, सूर्य, आकाश या रकमा लिहून टाकायच्या. आणि हे कॅरी डाऊनचं इथं बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचं, हेच अंक लिहून काढायचे. आणि टोटल घ्यायचे, बॅलन्स शीटची टॅली होती 3,51,000. 3,51,000 बॅलन्स शीट टॅली होतं. परंतु आपल्याला जर्नल एंट्री विचारलेले आहेत पहा. आता जर्नल एंट्री एक एक करून सांगतो. पहिल्यांदा गुडविलची एंट्री केलेली पहा पुस्तकामध्ये. गुडविल अकाउंट डेबिट टू ताराज कॅपिटल अकाउंट, टू चंद्रज कॅपिटल अकाउंट, टू सूर्यज कॅपिटल अकाउंट पहा इथे केलेली आहे. ही रकमा लिहिल्या क्रेडिटला, गुडविल वाटून दिला आणि त्याची टोटल 1,50,000 बीईंग गुडविल रेज इन द बुक्स. त्यानंतर दोन नंबरची एंट्री पुस्तकात ही केलेली पहा. हे बाय शब्द न लिहायचे, नीट लक्ष द्या. मोटर कार अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट, डेटर्स अकाउंट डेबिट, टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट किंवा पुस्तकात रिव्हॅल्युएशन शब्द आहे, कोणताही एक चालेल. फायदे केलेले आहे, रकमे इथे लिहिली आहे, टोटल बाहेर घ्यायची 72,000. बीईंग रेकॉर्डिंग ऑफ अनरेकॉर्डेड ॲसेट्स अँड ॲप्रिसिएशन ऑफ ॲसेट्स. त्यानंतर तीन नंबरची एंट्री पहा. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट, कोणताही शब्द चालेल. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट 9,000 पुस्तकात केलेली पहा तीन नंबरची एंट्री. आता चार नंबरची एंट्री. चंद्रास कॅपिटल अकाउंट डेबिट टू मोटर कार अकाउंट 75,000 बीईंग ॲक्विजिशन ऑफ मोटर कार बाय चंद्र. त्यानंतर पाच नंबरची एंट्री. आकाशने पैसे आणले होते पहा. कॅश अकाउंट डेबिट टू आकाश कॅपिटल अकाउंट 60,000 बीईंग कॅश ब्रॉट इन बाय आकाश. आणि त्यानंतर सहा नंबरची एंट्री. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ताराज कॅपिटल अकाउंट, टू चंद्रज कॅपिटल अकाउंट, टू सूर्यज कॅपिटल अकाउंट पहा पुस्तकात केलेली आहे. ह्याची टोटल इथे घेतली 63,000 बीईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ रिव्हॅल्युएशन प्रॉफिट्स डन. अशा पद्धतीने याची टोटल तुम्ही फक्त घ्यायची आहे, सारखी ही टोटल राहिली एवढी घेऊन टाकायची. गणित 11 नंबरचं संपलं आहे. आपण लगेच सॉल्व प्रॉब्लेम नंबर 12 समजून घेणार आहोत. पेज नंबर 154 काढायचे सगळ्यांनी, 154 पान. प्रवीण अँड दीपक वेअर पार्टनर्स इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 3:1. 3 एक रेशो आहे. बॅलन्स शीट दिलेली आहे खालील प्रमाणे पहा. डेटर्स 1,00,000. डेटर्स इथं ॲसेट लिहिलेले आहे पहा 1,00,000. त्यानंतर स्टॉक 60,000 स्टॉक घेतले पहा 60,000 या रकमा पुस्तकामध्ये खालीवर झालेली आहे, नीट लक्ष द्या. स्टॉक इथे 60,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल 20,000 बिल्स रिसिवेबल 20,000 घेतलेत पा इथं. त्यानंतर पेटेंट घेतलेले नाही, ॲडजस्टमेंटमध्ये युसलेस सांगितलेले पा नंबर 4, त्यामुळे ते घ्यायचे नाही. त्यानंतर मशनरी 80,000 पा मशनरी घेतलेले आहे सेटला, अकडे खालीवर झालेले 80,000. त्यानंतर कॅश 8,000 कॅश इथं घेतलेलं आहे मी सध्या, 8,000 लक्षात ठेवा. त्यानंतर लायबिलिटी बाजूला पहा. क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि आउटस्टँडिंग सॅलरी हे तिन्ही लायबिलिटी लिहून टाका. क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि आउटस्टँडिंग सॅलरी 60,000, 2,000, 6,000. रिझर्व फंड वाटण्या अगोदर बॅलन्स लिहून घ्यायचे. प्रवीणचं आहे 1,20,000, दीपकचं 40,000. यांनी काय केलेलं आहे पुस्तकामध्ये, सेपरेट अकाउंट केलेले आहेत. एकत्र केलं तरी चालेल, तुम्ही जरी पुस्तकात सेपरेट केलं तरी समजून घ्या. पहा प्रवीणचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन घेतलं 1,20,000 आणि दीपकचं घेतलं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 40,000. आणि आता आपल्याला रिझर्व फंड वाटून द्यायचं आहे 32,000. 3 + 1 म्हणजे 4 भागायचं, 4 × 8 = 32 8 × 3 = 24 येईल पहा. हे बा बाय रिझर्व फंड 24,000 दिला आणि या सर एक रेशो आहे बाय रिझर्व फंड 8,000.
24 आणि 32 होतील, बरोबर वाटून दिले, सेपरेट केलेलं आहे पुस्तकात फक्त, बाकी काही नाही. त्यानंतर दे ॲडमिटेड संदीप ॲज अ न्यू पार्टनर ऑन 1 एप्रिल 1990. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज ॲग्रीड 3:2:3. 3:2:3 रेशो आहे. संदीप ब्रिंग्स 96,000 एज कॅपिटल. संदीप भांडवल म्हणून किती पैसे आणतो? 96,000. पाय इथे मी लिहिलं आहे, पहिले ॲसेटला दिले होते ते 8,000 कॅश आणि हे 96,000. याची बेरीज केली तर बरोबर किती ती 1,04,000. पाय इथे लिहिलेलं आहे कॅश 1,04,000. याचं संदीपने पैसे आहे संदीपच्या क्रेडिटला बाय कॅश किंवा बँक अकाउंट लिहायचं. पा बाय बँक अकाउंट 96,000 लिहिले सेकंड इफेक्ट. त्यानंतर संदीप पेड रुपीज 32,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल प्रायव्हेटली टू द पार्टनर्स. प्रायव्हेटली शब्द आल्यावर याचे काहीच इफेक्ट करायचे नाही, खाजगीरित्या दिलेले आहेत पैसे, त्यामुळे याचं काहीच इफेक्ट होणार नाही. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेज इज टू बी रिड्यूस बाय रुपीज 4,000. अगोदर किती तरतूद केली होती त्यांनी? 10,000. आणि आता किती कमी झाले? 4,000. म्हणजे आपल्याला कितीचा फायदा झाला? पहा 4,000 बाय प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 4,000 आणि 10,000 ॲसेट बाजूला पहा डेटर्स आपण 1,00,000 लिहिलेले, त्याच्यातून लेस आर डी डी करायचे 6,000. बाहेर येतील 94,000 रक्कम खालीवर झालेली पहा. त्यानंतर अनरेकॉर्डेड कॉम्प्युटर व्हॅल्यूड ॲट रुपीज 4,800 नॉट ॲपेरिंग इन द बुक्स ऑफ द फर्म इट इज नाऊ टू बी रेकॉर्डेड. कॉम्प्युटरची नोंद केली नाही, ॲसेट थोडक्यात घेतलेली आहे. पहा बाय कॉम्प्युटर अकाउंट अनरेकॉर्डेड 4,800 ॲसेटमध्ये वाढ झाली. पहा ॲसेट बाजूला लिहिले कॉम्प्युटर 4,800 आणि पेटेंट्स आर युसलेस. पेटेंट्स आपण घेतलेलेच नाही त्याच्यामुळे त्याचा विषयच नाही. आता टोटल करूया. पहा क्रेडिट केली 8,800 त्याच्यातून 2,000 लेस केली. पेटेंटचं तोटं झालेलं आहे. पहा पेटेंट्स आर युसलेस, पेटेंटची किंमत किती आहे? 2,000 आहे. म्हणजे आपल्याला 2,000 तोटा झालेला आहे. पहा म्हणून इथं घेतले टू पेटेंट्स अकाउंट 2,000 बरोबर. मी ॲसेटला नाही येणार परंतु 2,000 तोटा झालेला आहे युसलेस. मग 8,800 2,000 वजा केले किती प्रॉफिट आला? 6,800. हा 6,800 वाटून दिला 4 भागलं, 4×4 2 उरले पाहिजे, 4×7=28 1,751 आणि 17×17 म्हणजे थोडक्यात 5,100 आणि दीपकला 1,700 याची टोटल घेतली. प्रॉफिट कॅपिटलचे क्रेडिटला लिहिलं आहे. पहा सेपरेट त्यांनी रिव्हॅल्युएशन शब्द वापरला आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट वापरलं तरी चालेल. प्रवीणला येतो 5,100 आणि दीपकला येतो 1,700. त्यानंतर आता याची टोटल केली सेपरेट. कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं 1,49,100. डेबिटला काहीच नाही, टू बॅलन्स कॅरी डाऊन ही रक्कम घेतली. तसंच याची 49,700 टू बॅलन्स कॅरी डाऊन घेतली इथं आणि इकडं 96,000 टू बॅलन्स कॅरी डाऊन 96,000. या तीनही रकमा लायबिलिटी बाजूला लिहून काढल्या. कॅपिटल पहा प्रवीण, प्रवीणचं स्पेलिंग प्रवीण, दीपक आणि संदीप या रकमा आत्ताचे कॅरी डाऊनच्या इथं लिहून काढल्या आणि बॅलन्स शीट टॅली करून टाकायचं. ही चुकून इकडं आकडा आलेला आहे तो इथं घ्यायचा आहे 3,62,800 आणि ही पण आकडा इथं घ्यायचा 3,62,800. चुकून इथं आलेली आहे बॅलन्स शीट टॅली होतं.